नमस्कार शेतकरी मित्र हो, मी आपला शेतकरी मित्र दत्तादेवी फळे। तर शेतकरी मित्र हो, आज मी तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे की आपण काही काही शेतकरी इच्छा असते किंवा ऊस साळावं म्हणून, तर हे ऊस साळण्यासाठी जी मेहनत लागते, एक 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 पाचट काढीत बसावं लागतं असं हाताने, मग ते हातानं पाचट काढण्याच्या आपला लय टाईम जातोय। आणि जरी समजा आपला ऊस असं कट जरी दाबायचे असले तर दाबल्यामुळं ऊस आपला मरतोय, मग त्याच्यामुळं आपलं सगळा नका का आपल्या त्याने साळणं व्हाय ना, पण एक पाणी बागण्यापुरतं तरी आपण एक एक दोन दोन साऱ्या साळायची आपली इच्छा असती आणि आपण साळीत असतो। तर हे जे ऊस साळण्याच्या ह्याच्यामध्ये जी आपली मेहनत लागती, ते मेहनत आणि वेळ इतका वाया जातोय की लय मोठ्या प्रमाणात। तर मित्रांनो, त्यासाठी मी एक अवजार बनलं आहे किंवा हे आपला ऊस लवकरात लवकर साळता आला पाहिजे। आता बघा, हे ऊस मी तुम्हाला दाखवतो, बघा हे ऊस मी साळलेला आहे, हां बघा हे ऊस, हे साळलेला ऊस आहे। तर हे इकडे साईडला बघा, इकडे बघा हे ऊस साळलेला। तर मी मित्रांनो, तर मी तुम्हाला हे यंत्र दाखवतो, हे अवजार तयार केलं। तर ह्या काय, हे असं एक पत्रा घेतला आणि त्या पत्र्याला ह्या अशा प्रकारे वाघ देऊन ह्या असा पत्रा बनविला। तर बघा, हे ह्या असं तयार केलं, सरळ सरळ एकदम सोपी पद्धत आहे हे बनवायची, काय लय अवघड नाही काही नाही। आणि त्याला एक अशी एवढी दांडा बसवला, ह्या काही एक हे एवढा दांडा बसवला आहे आणि ह्या काही असं तयार केलं आहे। तर ह्याला आपल्याला जे ह्याला धार करायची नाही काही नाही, एकदम हे आपलं मोकळं असलं पाहिजे, हे असं लाग म्हणजे धार नसली पाहिजे ह्याला। तर बघा, मी तुम्हाला ह्याने ऊस साळून दाखवतो। तर आपण हाताने साळायला किती वेळ लागतोय आणि हे बनवलेलं यंत्र आहे, अवजार आहे, ह्या अवजारानं आपल्याला किती वेळ लागतोय हे मी तुम्हाला दाखवून देतो। हो का, आता हे ऊस साळताना मी तुम्हाला दाखवतो। तर आता बघा मित्रांनो, हे ऊस साळून झालं आहे का। तर जवळपास हे किती ऊस असते, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 15-16 ऊस आहे ते। तर हे 15-16 ऊस साळायला किती कमी वेळ लागला हे तुम्ही बघितलं असणार आत्ता। तर माझी इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांनी ह्या असा अवजार तयार करावं आणि जे आपली ऊस साळायला जी मेहनत लागती ती एकदम कमी होती। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद।